नमस्कार, मुसाळे स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आहात ना? मजेत आहात ना? तर हो, तुम्ही मजेतच असणार आणि मी पण मजेतच आहे. तुमच्यासाठी खास असा व्हिडिओ घेऊन आली आहे. त्याच्यामध्ये खूप छान छान अशी माहिती आहे, लक्ष्मीपूजन कसं केलं जातं किंवा लक्ष्मीपूजनाचं मुहूर्त काय आहे, नेमकं लक्ष्मीपूजन कधी करायचं, हे सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दिवाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त नेमका कधी? यंदा दिवाळीची तारीख आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्ताबाबत बराच गोंधळ आहे. काही जण 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे असे म्हणत आहेत. तर लक्ष्मीपूजनाचा नेमका मुहूर्त पाहूयात. दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळीचे लक्ष्मीपूजन केले जाते. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा सण प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परत येतात याचा आनंद साजरा करण्याचा सोहळा म्हणून दिव्यांचा हा सण साजरा केला जात असतो. अयोध्यानगरी त्यावेळी दिव्यांनी आणि रांगोळ्यांनी सजली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. यंदा दिवाळीच्या तारखेवरून कन्फ्युजन आहे. कोणी 31 ऑक्टोबर रोजी तर कोणी 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीचे लक्ष्मीपूजन असल्याचे म्हणत आहे. चला तर कन्फ्युजन दूर करूया. नक्की दिवाळीचे लक्ष्मीपूजन केव्हा करायचे ते पाहूयात. तसेच केव्हा साजरी होणार दिवाळी, चला तर मग आता बघूयात. यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. जयपूरचे केंद्रीय संस्कृत विद्यापीठातून अखिल भारतीय विद्वान परिषदद्वारा आयोजित धर्मसभेत सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिष्ठित विद्वानांच्या आणि ज्योतिषाचार्यांच्या आणि धार्मिक तज्ज्ञांच्या मतांच्या निर्णयाचा मान राखीत ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कार्तिक अमावस्या आणि लक्ष्मीपूजनासाठी 31 ऑक्टोबर या दिवसाला योग्य ठरवले आहे. 31 ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी करण्यावरून कोणताही वाद नसल्याचे म्हटले जात आहे. सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी विचारविनिमय केल्यानंतर 31 ऑक्टोबरची निवड केली आहे. 1 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात केवळ काही मिनिटे अमावस्या तिथी राहणार आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनाला पुरेसा वेळ मिळणार नाही. तर 31 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ आणि अर्धरात्री दोन्ही बाबतीत अमावस्या नसल्याने धर्मशास्त्रानुसार याच तारखेला 31 ऑक्टोबर दीपावली साजरी करणे योग्य ठरेल असे सभाध्यक्ष प्राध्यापक रामपाल शर्मा यांनी म्हटले आहे. 31 ऑक्टोबर रोजी अमावस्येचा प्रवेश प्रदोष काळात होतो आणि प्रदोष येताच दीपावली रात्र सुरू होते. वृष लग्न येतो. ब्रह्मपुराणानुसार राजा बळीच्या कारागृहातून मुक्त होऊ लक्ष्मी एकदम स्वच्छंद होऊन अर्ध्या रात्री प्रत्येकाच्या घरी जाते. अमावस्याच्या अर्ध्या रात्री ज्याचे घर खुले आहे त्यांच्या घरी लक्ष्मी निवास करते. त्यामुळे सर्व विद्वानांच्या मतानुसार येत्या 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी करणे योग्य होणार आहे असे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे संचालक प्राध्यापक सुरेश शर्मा यांनी म्हटले आहे. 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन का करायचे नाही? जर प्रदोष काळ 5:41 ते 8:50 रात्री 24 मिनिटं अमावस्या राहिली असती तर 1 नोव्हेंबर रोजी दीपावली साजरी करता आली असती. 1 नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर केवळ काही मिनिटे अमावस्याचा काळ असल्याने लक्ष्मीपूजन करणे शक्य नाही. त्यामुळे 31 ऑक्टोबर रोजी दीपावलीचे लक्ष्मीपूजन करणे योग्य असे पंडित कौशल दत्त शर्मा यांनी म्हटले आहे. देवी लक्ष्मीजी केवळ 1 दिवसच अर्ध्या रात्री आपल्या कृपेचा वर्षाव करण्यासाठी आकाशभ्रमण करीत असते अशी मान्यता आहे. दीपावली 2024 स्थिती आणि मुहूर्त. यावर्षी दीपावलीचा सण 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. जयपूरच्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठातून अखिल हिंदू पंचांगानुसार यावर्षी अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर दुपारी 3:52 ते 1 नोव्हेंबर सायंकाळी 6:16 आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर रोजी रात्री दीपावलीचे लक्ष्मीपूजन करणे संयुक्तिक आहे. 2024 दीपावलीचा पूजनाचा विधी. दिवाळीला पूर्व दिशा व ईशान्य दिशेला एक चौकी ठेवावी. त्यावर लाल व गुलाबी वस्त्र अंतरावे. आधी गणेशाची मूर्ती ठेवावी, त्यांच्या उजव्या लक्ष्मीजीला ठेवावे. आसनावर बसून चारी बाजूने पाणी शिंपडावे. त्यानंतर संकल्प करून पूजा सुरू करावी. एकमुखी तुपाचे निरंजन प्रज्वलित करावे.
माँ लक्ष्मी आणि भगवान गणेशाला फुले आणि मिठाई अर्पण करावीत. त्यानंतर आधी गणेश आणि नंतर माँ लक्ष्मीचे स्तुती मंत्राचा जप करावा, आरती करावी आणि शंखध्वनी करावा. घरात दीपज्वलन करण्यापूर्वी ताटात 5 दिवे पेटवून फुलांना अर्पण करावे. त्यानंतर घराच्या विविध कोपऱ्यात दीपक ठेवावेत. मंदिरातही दीपक प्रज्वलित करावेत. दीपावलीचे पूजन पिवळे किंवा चमकदार कपडे परिधान करून करावे. काळा, तपकिरी किंवा निळा रंग परिधान करू नये. तसेच अशा पद्धतीनं आपल्याला लक्ष्मीपूजन या मुहूर्तावरती करायचे आहे आणि तसेच आपल्याला ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर आजची माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. थँक्यू.